वळूयात पुढच्या बातमीकडे. नवनिर्वाचित खासदारांना मंत्रिपदासाठी आता पीएमओ कडून फोन गेलेले आहेत. नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवलेंना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आले. रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा मंत्रिपदासाठी पीएमओ मधनं फोन गेलेले आहेत. खासदार प्रतापराव जाधव यांना या ठिकाणी मंत्रिपदाची वणी लागलेली आहे आणि त्यांच्या मागणी या मूळगावी या ठिकाणी ग्रामस्थांमध्ये जसा जल्लोष आहे तसा आनंदसुद्धा त्यांच्या मूळगावी असलेल्या त्यांच्या कुटुंबालासुद्धा आहे. मोठे भाऊ आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय वाटतं, काय भाऊंची वर्णी या ठिकाणी कॅबिनेट मंत्रीपदी लागली, किती आनंद झाला तुमच्या जाधव कुटुंबाला? एवढा आनंद झाला की हा गगनात मावासारखा आनंद नाही. आज आमच्या गावामध्ये दिवाळी साजरी होऊन राहिलेली आहे. सगळे गोर गरीब कुठे बाहेर न गाय जातानी सगळे गावामध्ये आहेत आणि आज ते दिवाळी साजरी करून राहिले आणि आज संध्याकाळी याच्यापेक्षाही मोठी दिवाळी आमच्या गावामध्ये दिवे लावून साजरी होणारी आहे. आम्हाला धाबेकर साहेबापेक्षाही प्रतापराव जाधव मंत्री होणं आमच्यासाठी फार महत्त्वाचं होतं आणि आमचं त्यांना तिकडे जल्लोष रिसोड तालुक्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये फार मोठा ते जल्लोष तिकडे करून राहिलेला आहे. ते आम्हाला सुद्धा जल्लोषाचे फोटो आम्हाला पाठवून राहिलेले. आजचा आनंद हा गगनात मावण्यासारखा आहे आणि आजचा दिवस हा सोनियाचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि सर्व गोरगरीब जनतेचे आशीर्वाद विठ्ठल रुक्मिणी गजानन महाराज या सर्वांच्या आशीर्वादानेच आम्ही परत या ठिकाणावर हे झालो. आमची इच्छा नसतानी एवढ्या मताधिक्याने विजय होणे आणि एक कॅबिनेटसारखं मंत्रिपद मिळवणे, शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, मोदी साहेब असतील, यांच्या सर्वांच्या याच्याखाली काम करण्याची आणि जनतेची काम करण्याची संधी मिळून राहिली याचा खूप आनंद होऊन राहिला. आज म्हणजे मोदी सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली तर संधीचा फायदा चांगला घेतील अशी आमची अपेक्षा. भाऊ हे दुसऱ्यांदा मंत्रिपदावर विराजमान झालेले. याआधी त्यांनी राज्याची, महाराष्ट्राची विधानसभेत तिच्या विकासात तो खूप हातभार लावलेच आहे. पण आता मोदी साहेबांचं जे देशाचं स्वप्न आहे की विकसित भारत करायचं आहे, तिच्यात भाऊचं मोठं सहकार्य योगदान मिळत आहे याचा गावकऱ्यांना आम्हाला सर्वांनाच आनंद आहे आणि ते त्यांच्या हातून कार्य होणार आहे. विशेषतः आपल्या बुलढाणा जिल्ह्यात ते मागासले पण आहे ते दूर होणार आहे याचा आम्हाला मोठा आनंद आहे. कॅमेरामन विकी चव्हाणसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, माधनी, बुलढाणा.